नमस्कार मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहता शेती गुरुजी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बाजारातील सर्वात उंच बैल। मित्रांनो, सामान्य बैल आपण पाहतो तर त्याची उंची हाईट एवढी जास्त नसते, परंतु आपण इथे पाहू शकता की त्यांच्या जवळ एखादा व्यक्ती उभा राहिला तर त्यांच्या डोक्यापेक्षा उंच कितीतरी आहेत हे बैल। त्याची किती उंची असेल? विक्रीला आहेत का हे बैल? काय बैलाबद्दल माहिती सांगा थोडीशी। आज या ठिकाणी कुशेगाव यात्रेत 25 तारखेला रथाच्या आदल्या दिवशी या बैलांचं इथं आगमन झालं। कुशेगावच्या यात्रेच्या पहिल्या रथाच्या दिवशी सकाळी 7 वाजता या बैलांचं व्यवहार झाला। हे बैल गेल्या वर्षी माऊलीच्या तुकाराम महाराजांच्या पालखीला फोडण्याचा मान होते पंढरपूर मिळाला होता। ही बैलं 2 वर्षापूर्वी मी इथूनच ह्याच बाजारातून दिली होती आणि परत ते विदात्यांच्यापासून परत माघारी घेतली, बाबूराव विदाते बाणेर। आणि ह्या बाजारातून प्रगतील शेतकरी, पुण्यातील उद्योजक, माझे मित्र सागर चिळेकर, ही बैलं यांना ह्या बाजारातून त्यांनी ही खरेदी केली। काल या बैलांची बाजारात चांगल्या पद्धतीनं जवळजवळ अख्खा बाजार या बैलांचे पशु होता। अतिशय चांगल्या पद्धतीची मिरवणूक काढून हे बैल मी या सागर केळेकर यांना दिलेले आहेत। कितीला दिलेत? बैल ही 11 लाख रुपयाला दिले। 11 लाखाची बैल जोडी। माझं नाव राजेंद्र भानुदास गिरी, माझे गाव सातारा, मी शाहूपुरीत राहतो, शाहूपुरीचे सरपंच आत्ता चालू। मला हा लहानपणापासून बैलांचा छंद आणि कुशेगावला यात्रा आल्यानंतर कुशेगावात बैल कुठल्या पद्धतीची कशी असावीत सगळा महाराष्ट्र या यात्रेकडे बघत असतो। आणि का महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून ह्या यात्रेला लोक येतात, त्या यात्रेकरांना माझ्या सगळ्या शुभेच्छा। ह्या बैलांचं वैशिष्ट्य असं की ही बैल मी गेल्या वर्षी फडकरवाडी तुकाराम बुवा तुकाराम बुवा जाधव यांच्यापासून हा घेतला होता। आणि हा कर्नाटकातून मी पांडुरंग सावकर त्यांच्यापासून हा आणला होता। हा गेल्या वर्षी मी बाबूराव विदाते पुणे पालवळ। आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही बैल पुण्याच्या सारख्या शिटीत सांभाळली होती। शेतकरी तिथं एकही गुंठा शेती नसताना त्या बाबूराव विदाते ह्या शेतकऱ्यांनी मुलाप्रमाणे अशी बैलं सांभाळली होती। आणि पालखीचं त्यांचं काम झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमची बैलं तुम्हाला पाहिजे असते तर घेऊन जावा। मी 2 दिवसापूर्वी हे बैल इथं आणल्यानंतर बैलांना ह्या बाजारात चांगल्या पद्धतीची लोकांनी प्रतिसाद दिला, चांगली लोक बघा येत होती। आणि ही बैल माझे मित्र सागर चिळेकर दाहिरी ही बैल त्यांना मी देण्यात आली। आणि ह्या बैलांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले लोक आणि कुशेगाव यात्रेतले सगळे लोकांनी ह्या बैलांची पसंती केलेली आहे। एवढी बैलं बाजारात मोठी आलेली नाहीत। ह्या बैलाचं नाव सर्जा आणि ह्याचं सोन्या। आज या यात्रेसाठी मी 31 बैलं कर्नाटक आटपाडी ह्या साईटहून आणली होती। त्यातील रथादिवशी 23 बैलांची विक्री झालेली आहे। त्यातली बैलं 1 लाखापासून 1.5 लाख, 1.25 लाख, 2 लाख, परत माझे एक मित्र ह्याचे धोगावचे सूरज खांदवे यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी एक बैल जोडी येथून 5,55,000 रुपयाला खरेदी करून काल नेलेले आहे। आणि समोरची जी एक जोडी आहे ती त्यांच्याच बंधुराजांनी 3.5 लाख रुपयाला घेतलेली आहे। या बैलांचे कमीत कमी आपल्या बाजारात 60,000-70,000 पासून ती 5 लाखापर्यंत बैलांची रेंज चालू आहे। माझं नाव राजेंद्र भानुदास गिरी गोसावी, राहणार शाहूपुरी सातारा, मोबाईल नंबर 98 50 18 32 55। सांगायची गरज नाही, त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे कुठल्या पद्धतीची बैलं मिळतात हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा बाहेरच्या लोकांना माहिती आहे। तर ज्या कोणाला संपर्क साधायचा असेल तर ह्या नंबरवर संपर्क साधा, त्यांची पूर्तता करण्यात येईल।
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनही आपण आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.